श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा उपयोगी असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे ना ऐका त्याचं पालन करा तुम्हाला अतिशय फायदा होईल घरातल्या तुम्हाला या पाच गोष्टी कुणालाही द्यायच्या नाही आहेत नेहमीप्रमाणे दही वगैरे नाही जरा वेगळ्या गोष्टी आहेत नक्की ऐका त्याचं पालन करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया हिरवी मिरची म्हणजेच बुधग्रहाचं कारक आहे पोपट म्हणजेच हिरवी मिरची हिरवा रंग हे बुधग्रहाचा कारक आहे आणि मिरची तुम्ही बघा पोपट अतिशय आवडीने खातो आणि लाल कलर हा मंगळ ग्रहाचा कारक आहे म्हणजे मंगळ ग्रह आणि लाल ग्रहाचा भरपूर संबंध आहे तुमच्याकडे जर कधीही शेजारी लोक मिरची मागायला आले तर तुमचे हे जे मंगळ आणि बुधग्रह असतात ते खराब होऊ शकतात जर तुम्ही त्यांना ती डायरेक्ट हातामध्ये दिली द्यायची असेल तर एखाद्या भांड्यात एखाद्या कागदात घालून द्या अन्यथा देण्याची टाळा पण देण्याचीच वेळ आली तर कागद किंवा भांड्यात द्या तुम्ही तुमच्या हातानं दिलीत तुम्हालाही त्रास आहे आणि त्यांनाही त्रास आहे डायरेक्ट हातात देऊ नका दिसायलाही चांगलं दिसेल आणि तुमच्यासाठी पण हे खूप चांगलं आहे दोन्ही ग्रहांचा संयुक्त प्रभाव हा मिरचीवर असतो त्यामुळं तुम्हाला ही गोष्ट पालन करायची आहे हा अंधविश्वास नाही आहे हा ही एक परंपरा आहे द्यायला घ्यायलाही बरं वाटेल आणि दिसायलाही बरं दिसेल शिवाय तुमच्यासाठी पण हे योग्य आहे वाईट वेळ चालू होईल जर तुम्ही सोनं चांदी हिरा ह्यापेक्षाही ज्याला महत्त्व आहे असं म्हणजे घरातलं मीठ जर तुम्ही ते कुणाला दिलं तर तुमच्यावर वाईट वेळ आल्याशिवाय राहणार नाही असं सांगताना ना मलाही कसतरी वाटतं पण खरंच मीठ ही अशी गोष्ट आहे जी कुणालाही कधीही उसनी द्यायची नाही आता असं म्हणाल तुम्ही की आम्ही याआधी दिलं आहे असू दे याआधी दिलेल्याबद्दल आत्ता आपण काहीच करू शकत नाही आहे पण यापुढे कुणाला देऊ नका द्यायची वेळ आली तर एक नवीन पॅकेट घ्या त्यांना द्या आणि तेही पॅकेट हातात देऊ नका एखाद्या कापडी पिशवीत प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून त्याला डबल काहीतरी कवर येईल असं द्या त्यामुळे तुम्हाला मीठ तसं द्यायचं आहे आणि कुणाचंही मीठ तुम्ही खाल्लं तर ते म्हणतात ना की खाल्ल्या मिठाला जागायचं असतं त्याप्रमाणे तुम्हाला खाल्लेल्या मिठाला जागावं लागेल हेही लक्षात ठेवा तुमचे संबंध ज्यांच्याशी खराब आहेत म्हणजे कुणाशी तुमची थोडीफार दुश्मनी किंवा वाद भांडण आहेत त्यांच्या घरचं मीठ कधीही चुकूनही खाऊ नका खायचंच झालं तर गोड खावा पण मीठ खाऊ नका हा एक अतिशय प्रभावशाली उपाय आहे चंद्रमा आणि शुक्र ग्रहांशी संबंधित आहे म्हणून या गोष्टी तुम्हाला मीठ वगैरे डायरेक्ट हातात द्यायच्या नसतात कागदात द्या भांड्यात द्या चालू शकतं पण डायरेक्ट हातामध्ये देऊ नका प्लास्टिक स्टील किंवा लोखंड या भांड्यांमध्ये कधीही मीठ ठेवू नका तर ते नेहमी काचेच्या बरणीत असावं हे बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे पण आत्ता जे नवीन माझे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्यासाठी सांगते की मीठ हे नेहमी काचेच्या बरणीत असावं घरातलं मीठ कधीही संपून देऊ नये गव्हाचं पीठ कधी संपून देऊ नये स्टोरेजमध्ये जास्ती प्रमाणात घरामध्ये ते आणून ठेवावं आणि जिथे सारखं मीठ सांडतं बऱ्याच घरामध्ये बघा मिठाची बरणी फुटते मीठ सांडते ते पण अतिशय चुकीचे असते चंद्रमा आणि शुक्र आपल्यावर अतिप्रमाणात नाराज होतात आणि आपले दिवस खराब येतात आपल्यालाही कळत नाही अचानक काय झालं पण या लहान लहान चुका असतात त्या तुम्ही लक्षात ठेवा रिलेशन ज्यांच्याशी वाईट आहेत त्यांचं मीठ खरंच तुम्ही चुकूनही खाऊ नका पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते तिसरी गोष्ट चाकू कात्री सुई या गोष्टी कशाशी निगडीत आहेत तुम्हाला सांगते मंगळ शनी आणि ग्रह खराब होतो जर तुम्ही चाकू कात्री सुई अशा टोकदार वस्तू कुणाला दिल्यात तर तुमचा मंगळ ग्रह शनीग्रह राहूग्रह खराब होतो लोहा हा शनिग्रहाशी संबंधित आहे आणि गंज हा राहू ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी देण्याचं तुम्ही टाळा कुणालाही या गोष्टी देऊ नका हे जर दिलेत तर तुमची नाती बिघडतात ग्रहांचा अशुभ प्रभाव पडतो अक्षरशः कोर्ट कचरीचे मॅटरही घडतात इतका ह्याचा प्रभाव असतो हे जर द्यायचं असेल तर खाली ठेवा उचलून घेताना त्यांचं त्यांनी घेऊ देत तुम्ही त्यांच्या हातात देऊ नका दोघांनाही त्रासदायक होईल कुणाला ओपनिंगला बोलवलं आहे तर कात्रीसुद्धा कुणाच्या डायरेक्ट हातात देऊ नका ती एखाद्या ताटात ठेवा डिशमध्ये ठेवा आणि त्यांची त्यांना उचलून घेऊ देत पुस्तक हे गुरुग्रहाशी संबंधित आहे आपल्या नीतीशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पुस्तक डायरेक्ट कुणाच्या हातात देऊ नका आपली विद्या त्यांच्याकडे जाते आपले ज्ञान त्यांच्याकडे जाते आणि आपली बुद्धी कमजोर व्हायला सुरुवात होते म्हणून पुस्तक देतानाही या गोष्टी जपा कुठेतरी स्टूलवर वगैरे ठेवा आणि त्यांना उचलून घ्यायला सांगा तुम्ही त्यांच्या हातात देऊ नका दोघांसाठी पण ते वाईट आहे मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार नाही जर तुम्ही पुस्तक कुणाच्या हातात दिले तर यापूर्वी दिले असले तर जाऊ दे या पुढचं लक्षात ठेवा आपला पेन कधी कुणाला देऊ नये आपल्या पेनवर आता हा माझा पेन आहे आपल्या प्रेम पेनवर आपलं प्रेम असावं आपली ही लेखणी आहे पेन शक्यतो काळा कधी वापरू नये निळा पेन वापरावा लाल हिरवा वापरावा ज्यामध्ये यश येते काळा पेन कधीही वापरू नये कारण काळा रंग हा आ, शनीशी अव संबंधित आहे आणि त्यामुळे आपल्याला भरपूर काही वाईट गोष्टी झेलाव्या लागतात म्हणून होता होईल तेवढं नाही शक्यतं नका करू पण होता होईल तेवढा तुम्ही निळा पेन वापरा मुलांचा पेन तुम्ही चुकूनही घेऊ नका त्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल तो परिणाम करू नका मुलांचं एक पेनचं स्टँड ठेवा त्यामध्ये सतत चार पाच चांगले चांगले पेन ठेवा एकाच पेन घेऊन मुलांना कधी शाळेत किंवा कॉलेजमध्ये पाठवू नका त्यांच्या कंपस्टमध्ये किंवा त्यांच्या सॅकमध्ये नेहमी एका संख्येपेक्षा जास्त पेन असावेत निर्णय चुकतात कामे रेंगाळतात जर तुम्ही पेन कुणाला दिलात तर निर्णय चुकतात आयुष्यातले मोठे मोठे कामे रेंगाळतात आणि कामे होत नाहीत पेनाचे झाकण जे असते कुणाला द्यायचाच झाला पेन तर झाकण तुमच्याकडे ठेवा आणि पेन द्या देताना असा देऊ नका तर एखाद्या वस्तूवर ठेवा त्या व्यक्तीनं तो उचलून घ्यावा असा ठेवा अशा या पाच गोष्टी कुणाला कधी देऊ नका कुठलीही वेळ येऊ दे आणि द्यायच्या झालं तर मी सांगितले त्याप्रमाणे द्या तुम्हाला त्रास कमी होईल तुम्हाला त्रास कमी झाला तर तुमचं आयुष्य सुधारेल तुमचं आयुष्य सुधारलं तर मला आनंद होईल कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी समर्थांचरणी हीच प्रार्थना की कुणावरही उपाशी झोपण्याची वेळ येऊ नये सगळ्यांना पोटभरून जेवण या जगामध्ये मिळू दे जेवण ही ग अशी गोष्ट आहे जी नसेल त्यांनाच त्याची व्यथा माहिती त्यामुळे प्रार्थना करूया स्वामींजवळ की सगळेजणं पोटभर जेवून रोज समाधानानं झोपू दे सगळ्यांची माणसं सगळ्यांच्या जवळ राहू दे ही स्वामीचारणी प्रार्थना पुन्हा एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जे जे